कोपरगाव तालुक्यात आज दिनांक 27 मे रोजी 33 रुग्ण बाधित झाले असून कोपरगावातील एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालनगर येथे पाठवलेल्या स्वॅबमध्ये 0 रुग्ण बाधित दिसून आले असून आज खाजगी लॅबमध्ये 10 रुग्ण तर 710 रॅपिड टेस्टमध्ये 23 कोरोनाबाधित असे 33 रुग्ण आज कोपरगाव तालुक्यात आढळून आले आहे. आज कोपरगाव तालुक्यामध्ये 539 रुग्णांवर उपचार सुरू असून आज नगर येथे 541 स्वॅब तपासणीसाठी पाठवले तर आज 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा.